स्वतः आपल्या सोबत विजयाचं श्रेय आमचे महाविकास आघाडीचे ह्या निवडणुकीमध्ये मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली असे आमचे काँग्रेसचे ज्यांनी खऱ्या स्वतःची निवडणूक असल्यासारखी निवडणुकीला सामोरे गेले असे बाळासाहेब थोरात साहेब, शिवसेनेचे आदित्य साहेब असो, उद्धव साहेब असो आणि सगळ्यात नेते मंडळी आणि आमचे जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुख म्हणून आमचे शशिकांत गाडे सर असो, काँग्रेसचे जयवंतराव वाघ असो आणि ज्यांनी मला राजकारणाच्या विधानसभेच्या निवडणुकापासून तर लोकसभेच्या विजयापर्यंत ज्यांनी खऱ्या हाताने आपली बाजू यशस्वीरित्या बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि मला आधार देण्याचं काम केलं असे आदरणीय फाळके दाते असून आमचे श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार राहुल जगताप असू, बाबासाहेब घोसाप असू, घनश्यामांना असू, साजन भैया पाचपुते असू, कर्जत कामकरचे आमदार आमचे रुईदादा पवार असू, आमचे पाथर्डी शेवगावचे आमचे प्रताप काका ढाकणे असू, इतर सर्वपक्षीय मंडळी असून राऊलीमध्ये गेलं तर आमचे प्राजक्तदादा असू, नगर शहरामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेनेचे सगळेच नेते मंडळी म्हणजे आमचे शिवप्रमुख संभाजीराव कदम असू, भगवानराव कुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, आमचे काँग्रेसचे किरण काळे असू, आमचे गाडे सत्र प्रत्येकाला सक्रिय होते, योगी आमचा योगीराज गाडे असू आणि विशेष करून ज्यांचा मतदानामध्ये यावेळेस विशेष लक्ष त्यांच्याकडे केंद्रित झालं तो म्हणजे माझा मुस्लिम समाज असू, आमच्या दलित चळवळीतले आमचे आंबेडकर विचाराचे सर्व नेते मंडळी असून आमचा अल्पसंख्याक समाज म्हणून ज्या समाजाकडे पाहतो तो ख्रिश्चन समाज असे हे सर्व समाज असू आणि विशेष म्हणून ज्यांनी निवडणूक हातात घेतली तो माझा शेतकरी बांधव, माझा शेतकरी असू, माझे बेरोजगार तरुण असू, माझे सर्वांनी आमच्या माता भगिनी असू सर्वांनी ही निवडणूक हातात घेतली आणि ज्यांनी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये माझ्या आईवडिलांनंतर माझ्यावरती प्रेम केलं ते म्हणजे माझा प्रत्येक कार्यकर्ता, म्हणजे माझ्या राजकीय जीवनामध्ये मी ग्रामपंचायत सदस्यापासून तर आज खासदार म्हणून आज मला त्या ठिकाणी संधी मिळाली ही माझी जीवाभावाची सहकारी म्हणजे रक्ताचं पाणी करून हे सगळे सहकारी माझ्यासाठी झटले, यांना सर्वांना या निवडणुकीचं श्रेय जातो. विरोधातले सुद्धा काही लोकांनी मला त्या ठिकाणी मदत केलेली आहे तर सर्वांना या विजयाचं श्रेय जातो. तुम्ही मतदानाच्या दिवशी मुंबईपेक्षा बोलतानाच हे सांगितलं होतं की पारनेर पाटील पुन्हा एकदा नगर दक्षिणमध्ये पाहायला मिळतो, आज तो पाहायला मिळतो काय सांग मिळाला ना पारनेर. मी सांगितलं होतं साहेब मी ह्या पारनेर मतदारसंघासाठी रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केलं तर पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या लोकांनी जनतेने मला कौल दिला आणि राजकारणामध्ये विरोधकाकडून सगळ्या गोष्टी अवलंबल्या. विशेष म्हणजे मला काल मतदानाचा आकडा बाहेर पडल्यानंतर मी शॉकेबल झालो, 52,000 मतं ती पिपाणी चिन्हाला झाली आणि माझं मशीनवर माझं 2 नंबरला मतदान होतं आणि दुसऱ्या मशीनवर सुद्धा त्याचं 2 आलतं, म्हणजे माझ्या मतदारसंघातच 52,000 मतं जर पिपाणीला जातात म्हणल्यावर ही शॉकेबल गोष्ट झाली. पण ठीक आहे, जनतेने निवडणूक हातात घेतली, सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतल्यामुळं तो विजय आपल्याला प्राप्त झालेला आहे. येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, जर सरकार आलं तर तुम्ही जे निवडणुकीच्या दरम्यान आश्वासनं दिली तर त्यातला पहिला आता मुद्दा कोणता असणार आहे की जो तुम्ही मतदारसंघ. मला काय सांगितलं आता काय बोललो तुम्ही सरकार येण्याचे चान्सेस, चान्सेस नाही सरकारच येत असते इंडिया आघाडीचं सरकारच येणार आहे. मी पवार साहेबांशी मी काल फोनद्वारे बोलल्यानंतर पवार साहेब आज दिल्लीत आहेत, इंडिया आघाडीचं सरकार देशात आणल्याशिवाय पवारसाहेब स्वस्थ बसणार नाहीत. कारण पवारसाहेब काय मी ओळखलेलं आहे, ज्यावेळेस राज्यात वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष
एकत्र आणून राज्यामध्ये महाविकास आघाडी केली. त्या पवारसाहेबांनी आज इंडिया आघाडीचे सरकार आणण्याचे आज स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवणार. तुमच्या माझ्यापेक्षा निश्चित माझ मला जो आनंद झाला त्यापेक्षा निश्चित आनंद पवारसाहेबांना झाला. कारण पवारसाहेबांची भावना माझ्याबद्दल एक वेगळी भावना आहे. म्हणजे मला पवारसाहेबांनी इतकं प्रेम दिलं, इतका जिव्हाळा दिला, त्यामुळे निश्चित माझ्यापेक्षा पवारसाहेबांना त्याचा आनंद होतो. नंतर निलेश लंके, रोहित वाळके, मुंबई ताकतो दोन.